तर मित्रांनो बघू शकता त्याची ओळख कशी आहे, पूर्ण त्याची स्किन जी आहे जो कलर आहे तो पूर्ण पिवळा आहे आणि त्याच्या अंगावर ब्लॅक कलरचे काळे गोल गोल धब्बे आणि हेड जी आहे ते तिचं त्रिकोणी टाईप हेड आहे. हे या सापाची प्रमुख ओळख आहे आणि जाड जुडा असतो आणि काही जण ह्याला आजगाराचं पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो हे आजगाराचं पिल्लू नाही, हा विषारी जातीचा मराठीमध्ये घोणस हे या सापाचं नाव आहे आणि चिडला असता कुकरच्या शिटीसारखा आवाज मारतो आणि एका सेकंदाला 3 ते 4 फुटापर्यंत फ्लाइंग जंप घेऊ शकतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे, व्यवस्थित ट्रेनिंग असणं गरजेचं आहे, कारण विदाऊट ट्रेनिंग जर तुम्ही जर पकडायचा प्रयत्न केला तर 100% बाईट व्हायचे चान्सेस आहे. आणि ह्याचा बाईट म्हणजे नागापेक्षा बी दुप्पट दात असतात या सापाचे, ह्याचा बाईट कधीच चुकत नाही. जर ह्याचे बाईट झाले तर पूर्ण बॉडी गँगरिंग होते, मास पूर्ण गॅगरिंग झाल्यावर मास कसंही होतं त्या टाईप पूर्ण सडलं जातं. आणि शक्यतो करून ह्या सापापासून दूरच राहा, नवीन असेल तर साप पकडायचा प्रयत्नच करू नका, कारण सापाविषयी माहिती असणं गरजेचं आहे, त्याचा सापाचा जो स्वभाव आहे माहीत असणं गरजेचं आहे. कारण काही जण ह्याला बरेच जण आजगर किंवा आजगाराचं पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करतात, कारण हा यशमध्ये कन्वर्ट होऊन 3 ते 4 फुटापर्यंत फ्लाइंग जंप करू शकतो. तर ह्याला आपण भरणी पॅक करू.